सर्किट ट्रेनिंग आपण आता घेणार आहोत। सर्किट ट्रेनिंग मध्ये 8 स्टेशन आहे, त्यातील पहिला स्टेशन आहे स्पॉट जंप। स्पॉट जंप म्हणजे आपण जागेवर उड्या मारायचे, अर्ध बैठक। आता आपण अर्ध बैठक घेणार आहोत। अशा प्रकारे ही अर्ध बैठक जी कृती करायची आहे। यानंतर तिसरा आहे सिट अप्स। सिट अप्स, सिट अप्स म्हणजे पाठीवर झोपायचं आहे, दोन्ही हात पाठीमागे येतील आणि आपण जोरात उठायचं आहे। अशा प्रकारे सिट अप्स आपण करणार आहोत। यानंतर पुढचं आहे ते पुशअप्स। पुशअप साठी आपल्याला बरोबर अंतर ठेवायचंय, अशा प्रकारे आपण पुशअप करणार आहोत। हे पुशअप झाल्यानंतर पुढचं आहे आपलं साईड जंप। साईड जंप करताना कमरेमध्ये हात ठेवायचा आहे आणि साईडला आपण जंप घ्यायचा आहे। अशा प्रकारे साईड जंप ही कृती करायची आहे। साईड जंप नंतर पुढे आपण जातो, भिंतीला खुर्ची करून बसायची आहे, दोन्ही पायांमध्ये थोडा अंतर, भिंतीला चिकटायचं आहे दोन्ही हात सरळ। अशा प्रकारे आपल्या पायावर ताण पडतोय आणि अशा प्रकारे आपण बसलेला आहोत। काही मिनिट अशा प्रकारे ही कृती करायची आहे। अशा प्रकारे हे भिंतीला चिकटून आपली खुर्ची करण्याचा एक स्टेशन आहे। यानंतर आपला पुढला स्टेशन आहे इंग्रजी 8 अंकाच्या राईमध्ये धावायचं आहे। अशा प्रकारे आपण इंग्रजी 8 अंकाच्या कृतीमध्ये धावणार आहोत। अशा प्रकारे हे काही सेकंद करायचे आहे। ह्यानंतर पुढचं सेशन आहे ते सायकलिंग करायचंय। अशा प्रकारे आता झोपून सायकलिंग आपल्याला करायचं आहे, पाठीवर झोपायचं आहे बरोबर, हे दोन्ही पाय वरती उचलायचं आहे आणि सायकलिंग करायचं आहे। काही सेकंद हे सायकलिंग आपली चालू असेल। अशा प्रकारे हे सर्किट ट्रेनिंग आपला भाग करतो आपण। आपण हे सर्किट ट्रेनिंग केलेले आहे। या सर्किट ट्रेनिंगचा फायदा आपल्या शरीर स्नायूंना मिळतोय। एक सर्किट ट्रेनिंगचा जर संचय केला तर आपल्या पूर्ण शरीराला व्यायाम मिळतोय आणि हा व्यायाम आपण करायचा आहे।